आता हवेला बसलोय, पण गावी सुद्धा भरपूर गरमी आहे. आज तर खूप खूप खूपच गरम होत आहे. असं वाटत होतं की पाऊस येतो की काय माहीत, पण पावसाचं काही क्लायमेटच झालं नाही. पण आमच्या दारासमोर अशी झाडं आहेत, ही नारळीची झाडं असल्यामुळे ना या झाडांची खूप हवा येते. त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस असं कट्टीवर बसलं तर फॅनची पण गरज भासत नाही. फक्त दुपारी जास्त गरम होतं, काही 5 वाजल्यापासून हवा जरा थंड गार सुटते. बाबांसोबत आईसोबत हवेला बसतो म्हणतो आपण, थोडंसं हवेला बसूया ना म्हणतो, आणि मग इथे त्यांना घेऊन हवेला बसतो. मी पण माझं काम आवडलं की रात्रीचं इथे जरा बसते झोपेपर्यंत. पिल्लू काय रुसलायस, काय रुसलास पिल्लू? मामा म्हशी येऊन चाललेत, विहान रुसलाय, पाठीमागे लागलाय. मी पण येणार, मी पण येणार. मग तू क्राय कशाला करत होतस? अच्छा, ते लांब आहे ना पिल्लू म्हणून. विहानला मच्छरच मच्छर काय, विहानला चावतं काय माहिती बघ. इथे हे असे छोटे 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 असे पुरळ उठलेत, हे असं रेड रेड झाले, इथे पण हे, इथे हे पायाला. विहान आता फ्रेश झालाय, वाजलेत आता 4:45. त्याला जरासं आता सायकल फिरवायला घेऊन जाते. आणि विहानला मी लोशन लावते हिमालयाचं जे आहे ते, कोणतेही ऋतू असू देत, उन्हाळा हिवाळा पावसाळा, ह्याच्यामध्ये मी त्याला लोशन हे लावतेच लावते. कारण की त्याला जर लोशन लावलं नाही ना त्याची स्किन खूप अशी ड्राय होऊन जाते. त्यामुळे जसा त्याचा जन्म झाला आहे तेव्हा फर्स्ट डेपासून मी त्याला लोशन लावत आलेली आहे. आधी मी मम्माचं लोशन लावायची, पण हिमालयाचं लोशन मला छान वाटलं म्हणून मग मी ते लावते. त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन हे मस्ट आहे, त्यामुळे ममार्थचं जे सनस्क्रीन आहे ते मी विहानला लावत असते. तर हे जे सनस्क्रीन आहे हे विहान 6 महिन्याचं असल्यापासून मी लावते. खूपच बेस्ट असं सनस्क्रीन आहे ममार्थचं, आणि मला हे खूप आवडतं, त्यामुळे मी हे त्याला कंटिन्यू केलेलं आहे. 10 वर्षापर्यंतच्या मुलांना हे चालतं. तर ममार्थचं लोशन हे सनस्क्रीन मी त्याला लावते. आणि हे रोल ऑन पण मी घेऊन ठेवलेले आहेत विहानसाठी, जे हे अँटी मस्किटो बॉडी रोल ऑन आहे, म्हणजे मच्छर चावू नये म्हणून. त्यासाठी मच्छर काही किडे वगैरे असतील तर ते चावू नये म्हणून त्यांच्या बॉडीला, म्हणजे जे एक्सपोज एरिया आहे तिथे लावायचं. आणि हे जे रोल ऑन आहे हे मला खूप आवडतं, आफ्टर बाईट रोल ऑन, म्हणजे आता जसं काहीही चावलं, विहान कसं पण लावू नको ते. जसं मी आता तुम्हाला दाखवलं की विहानला इथे मच्छर वगैरे चावलेले आहेत, तर तिथे असे थोडे फोड उठलेले आहेत. विहानला मुंगी जरी चावली तर मग ते असं त्याचे तिथे फोड उठतात आणि मग ते खात सुटते. तर तिथे हा, तर त्यासाठी हा रोल ऑन आहे. तर जिथे जिथे काही चावलेलं असेल तिथे तिथे हे असे रोल ऑन लावायचे आहेत, ह्याने खास कमी येते आणि ती जी फोड उठलेली असते ती सुद्धा कमी येते. सो हे जे रोल ऑन आहे हे मला खूप 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 आवडतं, हे माझ्याकडे कायम असतं. एखाद्या वेळेस अँटी मस्किटो बॉडी रोल ऑन नसेल तरी काही हरकत नाही, पण हे माझ्याकडे असतंच असतं. सो कधी काही विहानला चावलं गावी येताना तर मी हे माझ्याकडे नेहमी मी ठेवते. पण पुण्यामध्ये तर असं शक्यतो काही मच्छर किंवा हे असे किडे वगैरे काही कमीच, म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस एखादा मच्छर चावला तर, पण गावी तर हे मी नेहमी ठेवते. सो ह्याचा खूप फायदा होतो मला. तर असे फोड उठलेले आहे,
फोड उतला जातात ना, त्यात असे मस्तिकोचे असे लोशन लावायचे म्हणजे कमी होतात. हा, विहानला पण माहीत पडलेलं आहे. तर हे मम्माचे मला हे प्रोडक्ट खूप आवडतात. आणि मी पण मम्माचे, मम्माला खूप प्रेम करतो मी, आणि मम्मा पण माझ्या प्रेम करते. हो, तू मम्मा प्रेम करतोस? कसं? तिकडे सांग काय काय करतो मम्माला. खूप प्रेम करतो. कसं प्रेम करतोस मम्मावर? असं हाती करतो आणि असं किसी देतो, असं स्लीपिंग करतो मम्मा जवळ, हागी करू मम्मा स्लीपिंग करतो. आणि ना, आणि तुम्ही काय करता? मी पण स्लीपिंग करता का? चला आता मी पण फ्रेश होते आणि मग आपण जाऊया. जरा झाडू वगैरे मारून घेते घरात आणि आता आम्ही निघतो. आता मम्मी सोरबेला झाडू मारून देते आणि ना थोडस फ्रेश होते आणि थोडस लोशन काय हेअर कॉम काय ते करते आणि मला मम्मा रस्त्यामध्ये सायकल चालवायला देते. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. आमचा छोटा व्लॉगर बिहान इकडे फिरलू. आमच्या गावात आठवडी बाजार असतो बुधवारी. तर मी आणि नीलम आम्ही दोघीजण बाजार करायला गेलो होतो रात्रीचा. आणि गावाकडचा बाजार खरंच खूप छान असतो आणि भाजीपाला तर इतका फ्रेश आणि मस्त असतो. तर आम्ही इथे भरपूर भाजीपाला घेतला आणि घरी गेलो. डिफरंट आहे. चल चल आपण भाज्याचा व्हिडिओ काढू. वांगी कशी आहे? 30 बसेल. 30 30 अर्धा. कोबी काय? कोबी तिकडे छान होता पाठीमध्ये. वांगी काय करूया? पिलू थांब, चल तिकडे एक मिनिट थांब. भाव 30 रुपये. वांगी अर्धा किलो 30 रुपये. वांगी अर्धा 30 रुपये. ह्याचे लावलेले आहेत ना ते. वांगी 10 रुपये. वांगीकडे 10 रुपये. 2 दिवस आमच्या घरामध्ये खूप पाहुणे होते. म्हणजे बाबांना पाहण्यासाठी सगळे लोक येत जात राहतात. पण 2 दिवस आता सगळ्या बाबांच्या मुली वगैरे येऊन राहिल्या होत्या कारण की सिरियस झाले होते ते. हा व्लॉगचा जो स्टार्ट मी केला होता त्याच दिवशी संध्याकाळी बाबा तो सिरियस झाले आणि डॉक्टरांनी पण गॅरंटी वगैरे दिली नव्हती. पण झालं असं, म्हणजे एक प्रकारे चमत्कार झाल्यासारखंच झालं. दुसऱ्या दिवशी बाबा ठीक झाले आणि म्हणजे बी पी लो झाला होता त्यांचा, पण ते आत्ता बरे आहेत. आणि तुम्ही इथे घरात बघू शकता खूप सारे लोक आहेत घरात, त्यामुळे आलेला प्रत्येक दिवस हा कामामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा पाणी जेवण ह्याच्यामध्ये सगळा दिवस निघून जातो आहे. आणि इथे पण बघताय तुम्ही पाहुणे सगळे बघायला आले होते. पण बाबा आता ठीक आहेत, नॉर्मल आहेत आणि म्हणजे बोलत नाहीत. लिक्विड फॉर्ममध्ये त्यांचं खाणं पिणं चाललेलं असतं. म्हणजे खात तर काहीच नाहीत, फक्त लिक्विड फॉर्ममध्येच ते पितात आणि बोलत नाहीत. पण हातवारे करतात, डोळे वगैरे उघडून बघतात. सो असं आहे आता. पाणीपुरी तुम्हाला पाण्यात टाकून पाहिजे की एकच पुरी पाहिजे की एक प्लेट पाहिजे? पाणी टाकून पाहिजे तिथे तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत वेळ लागतील. पाणी मिळणार सगळं कसं पाहिजे? हा, मग पाणी आम्ही इथे गाळून घेतो. खावा तुम्ही घरात पाणी कसं करतो काय पिणार? शेवपुरी पण तिथे पोचेपर्यंत चालू होणार.
येलो शेवच असतोय. दहा प्लेट घरात किती जण आहे तुम्ही? तुम्ही माणसं किती खायला? काउंट कर. हा माणसं आहे. तिकडचे बसले, तिकडचे बसले, आणि मछली उठून मछली उठून पाणीपुरी अशीच खाणार की मस्त्यात बसून खाणार काय? वाढ झाला. हे जेवा जावा तुम्ही, हे जावा जेवा जावा. तर हे माझे आई पप्पा आहेत, तर हे पण आलेत आता बाबांना पाहायला. ती पण परवा आली होती, एक दिवस राहिली आणि मग दुसऱ्या दिवशी गेली आणि आज परत आली होती पाहायला. पप्पा पण आले होते. म्हातारे बाबा आईचेच पप्पा आहेत, म्हणजे माझं जे सासर आहे ते आईचं माहेर आहे. मी माझ्या मामाच्याच मुलासोबत माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे आई पप्पा येत जात राहतात. बाबा आहेत तर बाबांना पाहायला येणं जाणं असतंच. मी तर आता 4-5 दिवस झाले आता येऊन, पण त्यांचं सतत 2-3 दिवस गेले की आई बाबांना पाहायला येत राहते. म्हणजे जवळच्या ज्या मावशी वगैरे आहेत ते येत राहतात. आणि आता थोडं सिरियस झाले होते म्हणून मग सगळेच जमा झाले होते. हे दर हे सिंधुईला दे, छान आहे म्हण. छान आहे म्हण, छान आहे म्हण. ह्या दोघीच्या एज्ड दिसत आहेत, म्हणजे सोफ्यावर एक साईडला बसलेली आणि खाली बसलेल्या त्या आहेत. तेव्हा म्हाताऱ्या बाबांच्या बहिणी आहेत आणि त्या खूप कॉमेडी करतात. सो मी म्हटलं की थोडंसं काहीतरी त्यांचं पहिल्यातले दिवस सांगत होते आणि खूप हसू येत होतं, तर थोडं ते मी शूट केलं होतं. शेंगा घेऊन शिकलं वावर घेऊन आता आपली कर म्हणजे मग बघत म्हटली गेला तेव्हा पडलीस का ते तस ताते शेंगा हे खाटवर तेव्हा पडलो बाई तेव्हा पडलो बाई का ते तुम्ही बांधा बांधून गेलो सांज 11 वाजून दक्षिण बुडत बसली झोपला पडल्या आता उठलो कसल्या गंडी जाय बाई आली असे ग बाई केवढे केवढं दात भरी पेटायचं काय गरू
शीतल कसल्या ग निजा चांगल्या वाटणारा जावा घेतो असं असं सुरू काय घेतो एकदम पडली गाडी बी सपज होतो बाई बघ गाडी लोक हे गाडी माझ्यावर मी म्हणायचं बाबा कोणी गाडी माझ्या आणि मग लागलं बाई बाई म्हणून आणि अशी का पाटे भजी सुरू दिली होती तेव्हा तिची तर ह्या वेळेस सुट्टीतले दिवस असे चाललेले आहेत. दिवसभर थोडं बिझी असते म्हणजे घरी लोक येत जात राहतात त्यामुळे त्यामध्ये व्लॉग एडिट करायलासुद्धा वेळ मिळत नाही आहे. आज कसा बसा व्लॉग एडिट केला आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू एखाद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.